झालंय की आमचं एक कुठलं तरी ग्रुप काहीतरी SRA नावाचा काहीतरी फॉर्म झालेला आहे. स्मिता रेशम आस्ताद शेपटी सांभाळू दे पहिले तिला, नाही परत आपल्याला तिला सांभाळावं लागेल नेहमी सारखं. तिच्या शेपटीवर उभी आहे तायडे. इचा पिचा कुठे सोडणार आहे आता, आयुष्यभरीची काळजी घ्यावी लागेल आम्हा दोघांना बहुतेक. तिकडे जे झालेली नाती आहेत हे खूप स्पेशल आहेत दोघंही माझ्यासाठी. आणि कारण आम्ही सगळ्यात जास्त वेळ आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये जेवढे होतो आय थिंक खूप जास्त वेळ आम्ही एकत्र होतो आणि शेवटी आम्ही तिघेच उरले होतो. तर आय थिंक आम्ही खूप टाईम स्पेंड केला, खूप सायलेन्समध्ये पण बसलो. ते म्हणतात ना बट सायलेन्स इज व्हेरी पॉवरफुल, इट्स गोल्डन. तर त्या सायलेन्समध्ये पण आमची गप्पा व्हायची. तर इट वॉज व्हेरी ब्युटिफुल, दोघांच्या बरोबर खूप सुंदर मोमेंट्स आहेत. आणि सायलेंटही कुठे ना कुठे त्यांचा एक सपोर्ट दिसत राहिला नेहमी. तर त्याच्याबद्दल तर आय एम रिअली रिअली मी खूप तुझी आणि तुझी खूप आभारी आहे. एकतर ही पार्टी हिच्यासाठी सरप्राईज होती आम्हाला माहिती होतं. आम्हाला माहित होतं पण एक सांगितलंच नाही कोणी मला. मग हे बघ कसं आहे, सरप्राईज म्हणजे आश्चर्य. आय नो पण कोणी नो शी डज नॉट नो आम्हाला सांगितलं म्हणजे सरप्राईज कसा राहणार. एनीवे आम्ही भेटतच राहणार आहोत पुढे आयुष्यात. बिग बॉसच्या घरातनं बाहेर पडलो याचा अर्थ असा नाही की आमची मैत्री थांबली आहे किंवा ती संपली आहे. कारण हो, ही तीन माणसं जी जोडली गेली आहेत त्या घरात, त्या घरातल्या सिच्युएशन्समुळे असतील किंवा आमच्या स्वभावांमुळे असतील, पण ही माणसं एकमेकांपासून कधीही लांब जाणार नाहीत, काहीही होऊ दे हे मी चला वचन देतो. वचन नाही म्हणजे मी तर असं म्हणेन की बॉन्डिंगपेक्षा ना इमोशनल बॉन्डिंग झालं आहे. वी फील बॅड फॉर हिला काय झालं किंवा ह्याला काय झालं तर मला खरंच खूप त्रास होतो. तर आय थिंक सगळ्यांनाच इकडे. आणि तुम्हाला खरं सांगते हे आम्ही नोटीस केलं, तुम्ही आयुष्यामध्ये जेव्हा तुमच्या घरी राहता किती वेळ तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर राहता हा आम्ही हे कॅल्क्युलेट करत होतो. तर कंटिन्युअसली घरामध्ये फॅमिलीमध्ये 3.5 महिने कोणी घरात कोंडून घेणार आहे का? इट इज हायली इम्पॉसिबल. आपण कुठे बाहेरही कुठे विदेशी गेलोत कुठे गेलोत, फोन आहेत आपल्याकडे, बोलणं होतं, हे सगळं काहीच नव्हतं. तर एवढा जास्त वेळ जे आपण आपल्या फॅमिलीजबरोबर घालवत नाही तेवढा आम्ही वेळ एकमेकांबरोबर बिग बॉस हाऊसमध्ये घालवला होता. आणि एक नक्की सांगू इच्छितो इथे, मध्यंतरी रजनीकांत सरांबद्दल खूप जोक्स प्रसिद्ध होते की रजनीकांत किल द डेड सी वगैरे. स्मिता कन्फ्यूज आहे की नाही आहे याचं उत्तर फक्त रजनीकांतना माहिती आहे. ते आम्हाला नाही माहिती, महेश सरांना नाही माहिती, ऑडियन्सला नाही माहिती, ते फक्त रजनीकांतना माहिती. त्यांनाच माहिती आहे ना. आय केप्ट इट दॅट वे. आणि मला एक प्रश्न विचारला होता एका परवा इंटरव्ह्यूमध्ये, आणि असेच आपले मित्र हे होते, त्यांनी विचारलं की तीन असे काहीतरी तीन गोष्टी सांग ज्याच्यामुळे यू थिंक यू रीच सो फार. तर मी त्यातलं हे असं सांगितलं, एक म्हणजे कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही, विचिंग करायचं नाही. दुसरं म्हणजे समजा असं काही चालू पण असेल तर डोंट बी अ पार्ट ऑफ इट. आणि तिसरं म्हणजे आणि असं अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला ओढतातच आहेत कंपल्सरी. असं काही घडलं तर बेस्ट थिंग टू डू इज ॲक्ट कन्फ्युज्ड. शी वॉज ऍक्च्युअली नॉट कन्फ्युज बाय द वे. मी जग जाहीर करते ती अजिबात कन्फ्युज नव्हती. त्याचा गेम प्ले होता, हा प्लॅन होता, ही स्ट्रॅटेजी होती असं माझंही म्हणणं आहे. आणि हॅट्स ऑफ टू हर फॉर दॅट. मी एक नक्की सांगू शकतो, आम्ही आमच्या लाडक्या बेंचवर बसलो होतो, मी आणि रेशमताई आधी होतो दोघंच. तेव्हा मी रेशमताईला म्हटलं होतं की द वे स्मिता इज गोईंग राईट नाव शी माईट विन. आणि रेशमताई म्हणली होती हो बरोबर आहे. मग स्मिता येऊन बसली पलीकडे. मी तिला एक अट घातली, म्हटलं मी तुला एक वाक्य बोलणार आहे त्यावर काहीही रिॲक्ट होऊ नकोस तर मी बोलीन.
आणि मी तिला हे सांगितलं होतं आणि ॲक्च्युली दॅट वॉज अ मोमेंट फॉर अस. माझा खूप विश्वास होता की स्मिता जिंकणार आहे. मला माहिती होतं की मी टॉप 2 पर्यंत जरी पोचलो तरी ही जर समोर असेल तर मी हरीन हे मला माहिती होतं. आणि मला बरं वाटलं होतं, हिच्याबरोबर खेळायला मजा आली, हिच्याबरोबर हरायला अजून मजा आली. आपला माणूस जिंकणार असेल तर वाईट कशाला वाटणार, आनंदच होईल ना, आनंदच होईल, नक्कीच होईल. मला तर नक्कीच झालं असतं. मी एक मोमेंट सांगते जे हे सारखी माझी टिंगल उडवत आहे. ह्यांनी मला ना, माझ्याच फ्रेंड्सनी मला इतकं काय काय इतकं कधी कधी खूप त्रास दिला, छळलं, पण आम्हाला खूप आवडायचं ते. एक मोमेंट आहे की आय थिंक किशोरदा एलिमिनेट झाला आणि मला असं, मी जरा इमोशनल झाले कुठेतरी. आपल्याकडे आमचा ग्रुप आहे ना छोटा छोटा होत गेला होता, आता आम्ही चौघेच होतो आणि एक जण अजून गेलं, तर मी खूप, मला ना तसे मन भरून म्हणजे डोळे भरून आले होते. आणि मी काय बोलले ते जरा पहिल्यांदा स्मिता गोंदकर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते, पहिल्यांदा इमोशन्स दिसले होते चेहऱ्यावर. आधी पण आले होते पण या मोमेंटला की किशोर दादा गेलाय आता तरी. एक रेड कलरचाच ड्रेस होता त्या दिवशी, बाई सोफ्यावर बसल्या होत्या, टिश्यू असा, हा, आणि त्याचा ती घडी घेऊन टिश्यू असा पुसते असं करू, मस्कारा खराब होईल ना हिचा. मी मी फक्त जाऊन बसलो, काय काय होत, मला रडू येत आहे. ऑब्विसली मला दिसतंय ते डोळ्यात पाणी आहे म्हणजे रडू येत आहे ऑब्विसली, बट दॅट्स स्मिता फॉर यू. मला रडू येत आहे का, पण मला कसं माहिती असेल हिला का रडू येत आहे. बर तो एक पॉज गेला का, पण डिटॉक्स डिटॉक्स म्हणजे दॅट्स स्मिता फॉर यू. माझ्यासाठी हिचा मोमेंट म्हणजे रोज रात्री आमचं जेव्हा सगळं जेवण बिवण व्हायचं आणि लाईट्स ऑफ व्हायचे तेव्हा आम्ही एक तिकीट शो लावायचो. आम्ही सगळे आपापल्या बेड्सवरती जाऊन चादर घेऊन चला 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 पांकदास 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 करून, मग ती ही मॅडम जाऊन ना आपले नाईट सूट काढ आपलं कपडे बदलायची, मेकअप काढायची आणि एक पजामा आणि टी शर्ट आणि अशी नोमॅड सारखी, आणि आम्ही फक्त बघत होती 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 बघितली होती आता तिकडे लेफ्टला बघणार ना आंटी अशी या मुला या सगळ्यांनी इतकं छळलं. आम्ही तिकीट शो रोज रात्री लावलेले आहेत आणि भूषण असतात पण ऐक म्हणजे. आणि मला माहीत नव्हतं बरेच स्टार्टिंगचे थोडे दिवस माहीत नव्हतं. माझा एक असा बिग बॉस, म्हणजे ते ब्लाइंडर्स खाली जायचे आणि बंद व्हायचं, तर तेव्हा आम्हाला सगळ्यांना घराच्या आत राहणं गरजेचं असायचं कारण बाहेर काहीतरी पेस्टिसाइड वगैरे चालू आहे. आणि नेमकं तेव्हा मला आठवायचं की आता ब्लाइंडर्स खाली जाणार आहेत, अनाउन्समेंट व्हायची, अरे बापरे माझं काहीतरी राहिलं, मला काहीतरी आणायचं आहे, म्हणून नेहमी जायची बाथरूम मध्ये जायची आणि कित्येकदा बाहेर अडकली पण येते. पण माझ्यासाठी त्यांनी बिग बॉसने दार उघडलं पण आहे की आणि ती अशी ब्लाइंडर्स अशी खालती ऍक्च्युली बिग बॉसच्या घरात पूर्ण 100 दिवस राहणं, रेशमताई एकच आठवडा कमी राहिली आमच्यापेक्षा, पण तरी 93 दिवस काय 100 दिवस काय, हे काय फार सोपं नव्हतं, अवघडच होतं हे तुम्हालाही माहिती आहे, नव्याने सांगायला नको. पण ते अवघड असणं थोडंसं सोपं केलं ते ह्या एंटरटेनमेंट. थँक्यू थँक्यू. जसं मी म्हटलं तिला त्रास द्यायला मला मजा यायची, त्रास द्यायला बेसिकली आवडतो आणि तो सगळ्यांना देतो. आणि रेशमताईला पण त्रास दिलेला आहे. डे मध्ये ही टार्गेट असायची, सनसेट झाला की ही टार्गेट, तो टार्गेट चेंज होऊन माझ्याकडे यायचा. हो नाही, पण मला ना त्यांनी कधी म्हणजे लिटरली मी त्याला सांगितलं की मला आवडेल सुधारायला आणि तो मला जेन्युअनली सांगायचा की असं हो चुकत आहे, पण मी ते मीच त्याला सांगितलं की मला काढ आणि सांग म्हणजे त्याच्याशिवाय मी माझं सुधारणार कसं. कसं आहे बेसिकली ना, आपली वीकनेस एक ओळखणं आणि ती सुधारण्याची तयारी दाखवणं हे हिनी केलं डेफिनेटली. आणि सगळ्यांनी बघितलं असेल, पहिल्या दिवशी घरात आलेली स्मिता आणि 100व्या दिवशी बाहेर पडणारी स्मिता, खूप वेगळी जी भाषा बोलत होती त्यात जमीन आसमानाचा फरक होता. आणि तिने एफर्ट्स घेतले होते, यात आऊचं जास्त क्रेडिट आहे माझ्यापेक्षा, कारण आऊनी जवळजवळ शाळा उघडली होती, शाळा उघडली, तिने तयारी दाखवली ही खूप मोठी गोष्ट आहे.
हो मी जेव्हा आले होते आतमध्ये मी आता बघत होते माझी एंट्री घरात मी हाय लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ स्मिता गोंदकर असं होतं पण आता काय नाही आता कुठेतरी की नमस्कार मी स्मिता गोंदकर वगैरे असंच होतं एनिवे सो आम्ही पुन्हा एकत्र आहोत वन्स अगेन द ट्रायोज हियर टुगेदर अँड स्टार्ट विथ द हाय हॅलो हाय आम्ही तिघ जण पुन्हा आत्ता इथे एकत्र आहोत द ट्रायोज टुगेदर अगेन आणि तुम्हा सगळ्यांना आम्ही वचन देतो हा ट्रायो कधीही तुटणार नाही कधीच नाही कधीच नाही कधीच आणि आणि खूप महत्त्वाची खर तर हा स्क्वेअर असला स्क्वेअर असला हो आणि हा स्क्वेअर खर तर हा स्क्वेअरच आहे हा पडद्यामागचा किंवा हा सूत्रधार म्हणू शकतो आपण कठपुतळी जे चालवतो तसं नाही पण हा सूत्रधार आहे सुशांत नाही एस आर ए ग्रुप जसा आहे तसा मला वाटतं एस एस जी जी के टी टी असा पण ग्रुप आहे सो त्या सगळ्याच फॅन्सला आणि त्यांच्या सपोर्टला आमच्या सगळ्यांकडनं आणि आम्ही सगळे जे एकत्र होतो दादर माटुंगाला बसणार कायम त्या कट्ट्यावरती जसे एकत्र होते तसेच आम्ही एकत्र राहणार नक्की आणि मनापासून तुम्हा सर्वांचे आभार थँक्यू सो मच थँक्यू लव्ह यू थँक्यू